नोकरी निमित्त शहरात आलो त्यावेळेस मला नियमितपणे माझ्या आईची पत्रे यायची, साधारणत 85 पासून ते 88 पर्यंत, म्हणजे आई जाईपर्यंत तिने मला नियमित पत्रे लिहिली आणि ती पत्रे मी सांभाळून ठेवली। आजही ती पत्रे मी जेव्हा कधी काळी उघडतो आणि वाचतो तेव्हा मला त्या जुन्या आठवणी जाग्या होतात। एका पत्रात वाचताना एक ओळ वाचण्यात आली की सध्या आम्ही कामात आहोत आणि घराच्या उभ्या भीती सारवायला घेतलेल्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टी मी विसरून गेलो होतो। उभ्या भीती वगैरे सारवणं आमच्या लहानपणी आम्ही खूप बघत असायचो गावात। ती ओळ वाचल्याबरोबर लगेचच माझ्या मनात गावातली दिवाळी आठवली आणि ही कविता सुचली। कवितेचं शीर्षक आहे माय आणि लक्ष्मी। उभ्या भीती सारवताना माय दिसली की आम्ही समजायचो दिवाळी आली। उभ्या भीती सारवताना माय दिसली की आम्ही समजायचो दिवाळी आली। सावकाराच्या घराकडे बापाच्या इरधारा वाढल्या, आमच्या स्वप्नात फटाके कानुले अंचकल्या। सावकाराच्या घराकडे बापाच्या इरधारा वाढल्या, आमच्या स्वप्नात फटाके कानुले अंचकल्या। नवीन कपड्यांसाठी आम्ही व्हायचो अधीर, नवीन कपड्यांसाठी आम्ही व्हायचो अधीर। फाटके आभाळ झाकताना माय असायची खंबीर। नवीन कपड्यासाठी आम्ही व्हायचो अधीर, फाटके आभाळ झाकताना माय असायची खंबीर। स्वतःच्या लुगड्याला दांडी भरत माय, स्वतःच्या लुगड्याला दांडी भरत माय, मला म्हणे बाबू शिप्याकडे जाय। स्वतःच्या लुगड्याला दांडी भरत माय, मला म्हणे बाबू शिप्याकडे जाय। लक्ष्मीची पूजा करताना मायच्या जीवाचा घाम आणि रक्ताचं पाणी। लक्ष्मीची पूजा करताना मायच्या जीवाचा घाम आणि रक्ताचं पाणी। पण तिच्या घराकडे लक्ष्मीची पाठ साता जन्माच्या वैरिणी वाणी। पण तिच्या घराकडे लक्ष्मीची पाठ साता जन्माच्या वैरिणी वाणी। माझी माय समजण्या इतपत लक्ष्मीची बौद्धिक पातळी नव्हती, माझी माय समजण्या इतपत लक्ष्मीची बौद्धिक पातळी नव्हती। आणि तिच्यासाठी थांबायला मायजवळ तरी कुठं फुरसत होती, आणि तिच्यासाठी थांबायला मायजवळ तरी कुठं फुरसत होती। आता माझ्या घरात माझ्या पोरांसोबत लक्ष्मी उपऱ्यावानी खेळते, आता माझ्या घरात माझ्या पोरांसोबत लक्ष्मी उपऱ्यावानी खेळते। आणि कुठं माय दिसत नाही म्हणून पश्चातापानं रडते, कुठं माय दिसत नाही म्हणून पश्चातापानं रडते।